नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। आठवडाभरापासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात एरंडोल आगारातील 285 कर्मचारी सहभागी झाले असून ते संपावर ठाम आहेत। कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी एरंडोल बस आगारात मंडप लावून बसलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना भेटून आपला पाठिंबा दिला। यात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे मुले, मुली, आई वडील, अर्धांगिनींचा समावेश होता। एबीव्हीपीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आपले मनोगत व्यक्त केले। निलंबन झालेल्या कर्मचाऱ्यांसोबत आमचे देखील सर्वांचे निलंबन करावे असा ठराव यावेळी करण्यात आला। यापुढे एरंडोल बस आगारात कुठलीही संघटना अस्तित्वात राहणार नसून पावतीमुक्त व संघटनामुक्त एरंडोल आगार ठेवण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला। एरंडोल बस आगारात आगार व्यवस्थापकांसह अन्य दोन कर्मचारी संपकाळात कामावर आहेत असे सांगण्यात आले। विशेष हे की आगारातील एकही कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही। संपकाळात मंडप बस आगाराच्या बाहेर नेण्यासारखी चोपड्याप्रमाणे घटना येथे घडली नाही। येथे एसटी कर्मचाऱ्यांचा संप शांततेत सुरू आहे आणि ते प्रवाशांना घरपर्यंत सुखरूप पोहोचवत आहे, पण आजपर्यंत कोणत्या सरकारांनी त्यांच्या धाक निर्माण झालेला आहे की माझा नवरा तिथे संपासाठी गेला, फाशीची दोरी घेऊन जाईल, काही ऍसिड घेऊन जाईल, काहीतरी करेल, आत्महत्या करेल। आणि या धाकापायी आमचं सर्व एसटी महामंडळाचं कुटुंब आज इथे आम्हाला धीर देण्यासाठी सहभागी करून घेत नाहीये। आणि जर त्यांना फक्त कामापुरता वापर करून घेणे आणि काम झाल्यावर त्यांना सांगावं की तुम्हाला जे पटेल ते करा, आम्ही तुमच्याशी कोणत्याही गोष्टीत बांधील नाहीये, तर हा काही मुद्दा पटण्यासारखा नाहीये। म्हणून सरकारने समजून घेणे आणि आमची एकच मागणी आहे की आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।